शिवसेनेचे माहीमचे आमदार सदा सरवणकर यांचा निवडणूक लढवण्याचा कार्यकर्त्यांसमोर निर्धार, निवडून येण्याचा दावा, सरवणकरांच्या उमेदवारीला विरोध नाही मात्र अमित ठाकरेंना पाठिंबा दिला तर जमणार नाही का, आशिष शेलारांनी केलेला सवाल। नवाब मलिक अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम, मलिक शिवाजीनगर मधून अपक्ष लढणार, 29 ऑक्टोबरला मलिक भरणार उमेदवारी अर्ज। महायुतीकडनं आतापर्यंत 211 उमेदवारांची नावं जाहीर, मवियाकडनं 220 जणांची घोषणा, 12 जागांवर दोन्हींकडनं एकही उमेदवार घोषित नाही, आता प्रचाराचा धडाका सुरू। भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, जत मधून गोपीचंद पडळकरांना उमेदवारी, नाशिक मध्यमधून देवे आणि फरांदे, पंढरपुरातून समाधान अवताडेंना तिकीट। काँग्रेसची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, सायन कोळीवाड्यातून गणेश यादव तर चार कोप मधून यशवंत सिंगांना उमेदवारी, सावनेर मधून अनुजा केदार यांना संधी। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची 22 जणांची दुसरी यादी जाहीर, येवल्यातून भुजबळांविरोधात माणिकराव शिंदे, बीड मधून संदीप क्षीरसागरांना तर उल्हासनगर मधून ओमी कलानींना उमेदवारी। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुंबऱ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 18.75 लाखांच्या विदेशी मद्यासह गाडी जप्त, दोघांना घेतलं ताब्यात।